अमरावती जिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येणाऱ्या शेंदुर्जना घाट नगरीमध्ये 2009 ते 2019 दरम्यान आमूलाग्र परिवर्तन झालं आहे. त्यामुळे आता राज्यातील महायुती सरकारनं नगरोत्थान विभागाच्या अंतर्गत 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी विशेष आभार मानलेले आहेत. माझ्या आवडीची शेंदुर्जना घाट नगरी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम येणारी नगरी मागील 10 वर्षामध्ये 2009 पासून तर 2019 पर्यंत या नगरीमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं. रस्ते झाले, गटर झाले, व्यायामशाळा झाली, नवीन इमारत झाली, बाजार झाले, नवीन पुलं झाले, पूर संरक्षक भिंती झाल्या आणि आता एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या महायुती सरकारने पुन्हा शेंदुर्जना घाट नगरीला नवीन साज चढवलाय आणि 49 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र नगरोत्थान सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामध्ये मंजूर केलेला आहे. मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मी आणि खासदार रामदासजी तडस जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा मोर्शी, वरुड आणि शेंदुर्जना घाटच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी त्यांनी हमी दिली होती, ग्वाही दिली होती, तो शब्द खरा करून दाखवला. आणि मागील काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा दुर्दैवाने त्या 2.5-3 वर्षामध्ये संपूर्ण मोर्शी, वरुड, शेंदुर्जना घाटचा विकास थांबलेला होता. कोणताही निधी आला नाही आणि आता पुन्हा महायुतीचं सरकार आलं, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि पुन्हा विकासाचा आलेख वाढायला लागला. या मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये निधी भरपूर यायला लागला. तिन्ही नगरपालिकांमध्ये नगरोत्थानमध्ये प्रस्ताव मंजूर होतात आहे आणि निधी मिळतो आहे मोर्शी, वरुड आणि शेंदुर्जना घाट आणि त्यामुळं नवीन विकासाची पहाट या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होते आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांची मी मोर्शी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेतर्फे त्याचप्रमाणे शेंदुर्जना घाट मधल्या सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच विकासासाठी सातत्यानं निधी आम्हाला देत राहावं अशी विनंती सुद्धा करतो. जय हिंद.